हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग्स अगेन. आज खूप दिवसांनंतर व्लॉग येतो आहे माहिती आहे मला. माझी जरा कॉलेजची कामं चालू होती त्याच्यामुळे मला व्लॉग करायला जमलं नाही. तर सगळ्यात पहिलं सॉरी तुमच्या सगळ्यांना. आणि आता मी परत एकदा सुरुवात केल्या व्लॉगसाठी. आज तुम्हाला दिसत झालं मी खूप छान अशी तयार झालेली आहे. मस्त असा वेअर केला आहे मी, वन पीस वेअर केलेला आहे. तर आजचा स्पेशल व्लॉग आहे मुलींसाठी खास. ज्या मुली म्हणजे सगळ्याच मुली, ती सगळ्यांना खूप सारं आवडते असं नटायला वगैरे. मस्त मस्त असं वन पीस वगैरे, टॉप वगैरे खूप म्हणजे वेअर करतात. खूप छान वाटतं घालायला सगळ्या मुलींना. मी पण मुली आहे, मला पण आवडतं. तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. आणि हे जे माझे जे ड्रेसेस आहेत ते माझे सगळे पूर्णतः साडींनी बनलेले आहेत. की पैठणी साडी घ्या, आपल्या डेली यूजच्या मम्मीच्या साडी घ्या, आणि ज्या ज्या माझ्या पैठणीच्या आणि जे ड्रेस आहेत ते माझ्या आजीच्या साडीच्या आहेत. आणि हे सगळे ड्रेस माझे शिवलेत माझ्या आईनी आणि वैशाली काकी. तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगमध्ये दिसल्या असतील त्या काकी, तर त्यांनी शिवलेले आहेत. आणि आज मी सगळे माझे जे वन पीस आहेत हा खास व्लॉग मुलींसाठी, की जे मुली बघतील की अरे वा असा ड्रेस वाव. तुम्ही म्हणजे ह्यातून आयडिया घेऊ शकता की माझ्यासारखे ड्रेस असे मस्त असे शिवू शकता वन पीस मस्त मस्त. तर चला बघूया कसं आहेत माझे वन पीस. आणि तर असा आहे हा ड्रेस माझा, पैठणीचा ड्रेस आहे हा. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आहे. त्याच्यावरती वर्क पण आणि हे असं मस्त असे दोन मोर. खरं तर ह्या ड्रेसची हे हा जो ड्रेस आहे मी हा शिवला. तर हा ड्रेस म्हणजे माझ्या आजीची आठवण आहे. माझी आजीच्या साड्या आहेत सगळ्या, माझ्या आजीच्या साड्यांचा ड्रेस आहे हा. माझा खूप छान सुंदर असा ड्रेस आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे हे जो मोर माझ्या ड्रेसवरती येत नव्हते, काकींनी आणि मम्मीनी खूप ॲडजस्ट करून हे दोन मोर आणले. म्हणजे खूप असा खूप छान असा ड्रेस आहे. तुम्ही बॅक साईडवर घेऊ शकता. हे तर नॉड आहे मी अशी हे केलेली, त्या ह्याचं पूर्ण पैठणीचंच मी यूज केलेलं आहे पूर्ण साडीला. मी ह्या ड्रेसची पैठणी साडीची मास्क शिवलेला आहे, परत पर्स शिवलेली आहे. तर ती पण तुम्हाला दाखवते मी. तर आणि हे असं ड्रेस आहे. तर ह्याचं तुम्ही वर्क बघू शकता. हे जे नवीन टाईप प्रमाणे मी शिवलेलं आहे पूर्ण, हे बघा. तर मुलींसाठी त्यांना तर तुम्ही घालू शकता. आपल्याकडे कार्यक्रम तर खूप सारे असतात, तर त्यावेळेस घालू शकता. तर हा ड्रेस बघा कसं वाटतंय तुम्ही सांगायचं. माझा हा खूप फेवरेट ड्रेस आहे, कारण हा माझ्या आजीचा ड्रेस, माझ्या आजीचा साडीचा आहे. एक माझ्या आजीची आठवण म्हणून मी हे केलेला आहे ड्रेस. मला खूप आवडतो. त्याच्यावरती वर्क बघू शकता तुम्ही. छान छान खूप प्लेट्स. ही जी पैठणी आहे, हा पैठणी म्हणजे साडीचा जो ड्रेस आहे त्याच्यावरती मी अशी त्याच ड्रेसच्या म्हणजे साडीतून उरलेलं कापड होतं थोडंसं. मग तर मी ह्याच्याशी पर्स शिवते खूप सुंदर अशी, की जी मी त्याच्यावरती वेअर करते जाताना मी बाहेर जाऊन यूज करू शकते. आणि मी अदरवाईज बाहेर जाताना पण असं यूज करू शकते मिळू शकता. असं मी एकच कप्पा बनवला आहे. आणि घ्यात माझा फक्त मोबाईलच बसायला हवा ह्यासाठी केलं. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी डिझाईन पण. आणि त्याच साडीच्या कपड्यामधून मी मास्क बनवला माझ्यासाठी खूप सुंदर असा. पूर्ण त्यात ते मोर आहेत तुम्ही बघू शकता. ह्या साईडला पण एक मोर आहे, ह्याच्यावरती मोर मोर आहे आणि ड्रेसवर दोन मोर आहेत. सगळे असे मोर मोरचा बनवलेला आहे मी पूर्ण ड्रेस असा. आता हा जो सेकंड ड्रेस आहे त्याच्यावरती पण काहीसे मोरच आहेत. तर चला बघूया कसा आहे हा ड्रेस सेकंड. हा बघा असा पूर्ण असा ब्लू कलरचा ड्रेस आहे. ही पण माझ्या आजीची साडी आहे, जी की मी आजीच्या साडीपासून फुल स्लीव्ह असा मी माझा फुल स्लीव्ह असा शिवलेला आहे. त्याच्यावर तिकडे मोर आहे तुम्ही बघू शकता. आणि असा हा ड्रेस आहे. आणि त्याचा खूप छान आहे असा. मला हा परफेक्ट बसतोय, तुम्ही सगळ्याच ड्रेस मला परफेक्ट बसतात. हा पण मला आईनी आणि काकींनी दोघींनी मिळून शिवलेला ड्रेस आहे. आजीची माझी आठवण आहे. हे ड्रेस म्हणजे माझ्यासाठी खूप मोठे तुम्ही पाहू शकता. त्याची हाईट पण खूप आहे. तर माझ्या हाईट एवढी आहे, थोडंसं खाली आहे माझ्या हाईटपेक्षा. कारण मी लॉंग शिवते, मला लॉंग खूप आवडतात ड्रेस. आणि सगळ्याच मुलींना, तुम्ही बाहेर जाऊ पण आपण लॉंग ड्रेस यूज करता मोस्टली. तर हा पण हा माझ्या आईच्या साडीचा आहे. ही आईने अशी छान अशी साडी घेतली आहे, थोडी नेटेड टाईप तुम्ही बघू शकता. हा पण खूप लॉंग ड्रेस आहे माझे. माझे सगळे ड्रेस आहेत सगळे लॉंगच आहेत. लॉंग ड्रेस खूप आवडतात आणि फुल स्लीवचे खूप आवडतात. त्याच्यामुळे माझ्या म्हणजे हा पण काकींनी आणि आईने शिवलेला ड्रेस आहे. तर हा पण असा
तर ह्याला मी असं नेकला असं मी हे केलं का बघ हा कॉलरचा ड्रेस शिवलाय, कारण की कॉलरचा ड्रेस जरा छान दिसतं, जरा वेगळा आणि युनिक शिवलाय. म्हणून ह्याचा गळा बघ असा ट्रँगल दिसतं थोडंसं, आणि इथे मी असं खूप कलर मस्त म्हणजे थोडंसं लावलं वगैरे. आणि ह्याला मी ह्याला तर मी बॅकला काहीच ठेवलेली नाही आहे, डिझाईन तुम्ही बघू शकता. आणि ह्याला असे ह्याचेच नॉन्स केलेत की जे की मी बांधू शकते इथे अशा. माझं हा ड्रेस नंबर 4. तर हा माझा जो ड्रेस आहे हा खूप युनिक आहे, म्हणजे खूप म्हणजे साडीचाच आहे. ही पण माझ्या आजीची साडी आहे, तर हा आजीचा साडीचा ड्रेस आहे. तर तुम्ही बघू शकता, तर बघा ह्याच्यावरती अशी मस्त मी अशी लेस लावलेली आहे, असं हा गळा मेक असं केलेला आहे पूर्ण. आणि हा ड्रेस अम्ब्रेला आहे, जो घेर नाही आहे फुल लॉंग असा, पण हा अम्ब्रेला केला आहे, कारण मला अम्ब्रेला ड्रेस पण खूप आवडतो. अम्ब्रेला असे मस्त असं गोल फिरलं असं खूप भारी वाटतं, तसं गोल गोल गोल. तर हा ड्रेस हा ड्रेस पण आजीचा साडीचा, माझे सगळे मी आता जे दाखवणार आहे ते सगळे ड्रेस साडीचे. आणि आज जो मी हा वेळतो केलेला ड्रेस आहे, तो मला वाटेल सगळ्यांना की हा मी कापड घेतले कुठलं आणि शिवलं नाही बरं का, हा पण तसं साडीचाच आहे. हा जो माझा आहे फिफ्थ ड्रेस, कि हा जो आहे तो पूर्ण इतकल साडीचा ड्रेस आहे माझा. मी बघू शकता ह्याला पण मी असं मस्त अशी ह्याची साडीची जी बॉर्डर असते ती यूज केलेली आहे, आणि याच्या भाव पण छोट्याच केलेल्या आहेत मी. आणि ह्याला पण कॉलर केले, मला कॉलरचे ड्रेस खूप आवडतात, त्याच्यामुळे हा मी कॉलरचा ड्रेस ठेवलेला आहे. आणि याच्यात तुम्ही बघू शकता ह्याच्यात पण बुट्टे बुट्टे आहेत, आणि हे बुट्टे लावले ना खरंच ड्रेसला एक प्रकारचा खूप छान असा शाईन येतो, की जो ड्रेस असतो ना आपला तो असा कुठून आणि व्यवस्थित असा दिसतो. आणि मला पण हे ड्रेस खूप आवडतात. आता हा आहे माझा 6th असा ड्रेस, हा साडीचाच आहे, हा पण साडीचा ड्रेस आहे. आणि हा म्हणजे ही रेग्युलर यूजची साडी आहे माझ्या आईची, जी की मला आवडली. येल्लो कलर खूप छान वाटतं, म्हणजे येल्लो नाही आहे प्रॉपर लेमन, म्हणजे असं जो ग्रीन ग्रीन आणि येल्लो जो मिक्स होतो ना असा वेगळा, म्हणजे लिंबू कलर म्हणतो आपण, तसा हा कलर आहे. खूप छान कलर असा, ह्याच्यातली डिझाईन पण खूप छान आहे, आणि पाण्याची डिझाईन आहे. तर हा पण लॉंग आहे, जो की मी घालू शकते, खूप छान आहे. ह्याचा पण सगळे फुल केलेस, मला फुल स्लीव इतकी आवडतो मला, म्हणजे खूप मला प्रचंड आवड फुल स्लीवची. तुम्ही बघितलंच असेल माझ्या मागचे पण आत्ताचे पण ड्रेस बघितले तुम्ही, की फुल स्लीव खूप जास्त मी केलेला आहे ड्रेसला. आणि माझा आत्ताचा पण हा ड्रेस होतो, तो त्याचे पण स्लीव जसा फुलच आहेत मस्त अशा. तर हा ड्रेस पण मी तुम्हाला दाखवते कसा आहे, तर चला बघूया. तर हा ड्रेस एकदम म्हणजे सिम्पल नाही म्हणणार, पण असा थोडासा युनिक केलेला आहे बघू शकता. ह्या ड्रेसच्या मी नॉड यूज ह्या साडीच्या सगळं यूज केलेलं आहे, नॉडसाठी सुद्धा, हे पण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि हा ड्रेस बघू शकता कसे वाटले माझे सगळे ड्रेस नक्की सांगा. आणि हा पण एक साडीचा ड्रेस आहे म्हटलं तुम्हाला मग असेच मी, हा पण पूर्ण असा लॉंग गेवन ड्रेस दिसत नाहीये, माझी इंस्टाग्रामला दिली येईलच आली आहे, म्हणजे ती बघा. आणि मग बघा कसं वाटतं हा ड्रेस, आणि ह्या ड्रेसचा फोटो पण येणार आहे, तर टेन्शन असेल तो बघण्यासाठी. आणि नक्की कमेंट करून सांगा माझे हे ड्रेस कसे वाटले, आणि कसे म्हणजे कशा प्रकारचे अजून मी कशा प्रकारचे बनवू शकते हे पण तुम्ही सांगू शकता. माझ्याकडे खूप साड्या, म्हणजे माझ्या आईच्या जेवढ्या साड्या आहेत तेवढ्या सगळ्या मी घेत असते, आईला पण माहिती आहे. तर नक्की सांगा कमेंट करून कसे कशा कशा वेगवेगळ्या प्रकारचे, आणि काही काही नवीन नवीन डिझाईन आल्यात त्या पण नक्की सांगा मला. आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू, असंच वेळचे व्हिडिओ बघत राहा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, कारण रोज येणारे व्हिडिओ तुम्हाला रोज 1-3 घंटा तुम्हाला आठवण करून देईन. सायली वाघ ब्लॉगचे व्हिडिओ आलेले आहेत, तर बघण्यासाठी सगळ्यांना. तर चला आता बाय.